शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट अजित पवारांच्या अडचणी आणखी वाढणार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे आता या प्रकरणात ज्येष्ठ समाजसर्वक अण्णा हजारे मैदानात उतरले आहेत या प्रकरणात अजित पवार यांच्यासह एकूण पंचाहत्तर जणांना दोन वर्षापूर्वी आली चीट मात्र आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखन या प्रकरणात नव्यानं तपास सुरू करण्याची परवानगी मागितली आहे मुंबई सत्र न्यायालयात सुरू असलेली या प्रकरणाची सुनावणी आज तीन डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे परंतु दोन वर्षापूर्वी या प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह एकूण पंच्याहत्तर जणांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं चिट दिली होती मात्र आता पुन्हा एकदा या प्रकरणाचा नव्यानं तपास सुरू करण्याची परवानगी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून मागण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील उडी घेतली आहे त्यामुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता अण्णा हजारे यांनी वकिलांना ईओडब्ल्यूचा सी समरी रिपोर्ट अर्थात क्लोजर रिपोर्ट रद्द करण्याची मागणी केली आहे हा रिपोर्ट रद्द केल्याशिवाय ईओडब्ल्यू पुण्यात नव्यानं कसा तपास करणार असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे तर दुसरीकडे शिखर बँकेच्या सर्व संचालकांविरोधात प्रोसेस इश्यू करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे या प्रकरणात अण्णा हजारो या प्रकरणात अण्णा हजारे यांच्यासह माणिकराव जाधव किसन कवाद शालिनी पाटील यांनी ही मागणी केली आहे सुनावणी दरम्यान आता न्यायालयानं ला अण्णा हजारे यांच्यासह चौघांच्या अर्जावर म्हणणं सादर करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत या प्रकरणाची सुनावणी आता तीन डिसेंबर पर्यंत तहकूब करण्यात आली आहे नागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत